ज्या ठिकाणी हे अधिवेशन होत आहे हे धर्मक्षेत्र आहे. हे धर्मक्षेत्र आहे, हे कुरुक्षेत्र सुद्धा आहे, कारण आजपासून या जागेवरून आपण कुरुक्षेत्रावर जी लढाई सुरू केली होती ती लढाई या कुरुक्षेत्रावरून या धर्मक्षेत्रावरून आपण सुरू करणार आहोत. जो राम अयोध्येतला तोच राम या पंचवटीतला आहे. इथे पंचवटी आहे आणि प्रभू श्री रामाच्या आयुष्यातलं जीवनातला सगळ्यात मोठा संघर्ष कुठे झाला असेल तर तो या पंचवटीमध्ये या नाशिक क्षेत्रामध्ये झालेला आहे. आणि म्हणून या पुण्यभूमीची या युद्धभूमीची जी निवड केली माननीय उद्धव साहेबांनी अधिवेशनासाठी त्याला एक फार मोठं महत्त्व आहे. मी जेव्हा म्हणतोय की श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे ते नातं असं आहे, रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य आहे, लक्षात घ्या. रामाचं जे शौर्य आहे ते शिवसेनेचं शौर्य आहे आणि रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे, उद्धव ठाकरेंचा संयम आहे. म्हणून रामाचं धैर्य हे मानव जातीला मिळालेलं सगळ्यात मोठं वरदान आहे. हे धैर्य जर नसतं तर शिवसैनिकांनी बाबरी मशीद तोडली नसती. ते धैर्य आमच्या पाशी होत म्हणून आमच्या शिवसेनेच्या वाघारी अयोध्येत जाऊन त्यावेळेला बाबरीचे घुमट पाडले. आणि भारतीय जनता पक्षाकडे धैर्य नव्हतं म्हणून बाबरी कोसळतात त्यांचं धैर्यही कोसळलं आणि ते म्हणाले हे आमचं काम नाही. आणि त्याच वेळेला वीज कडा डावी तसे बाळासाहेब ठाकरे कडाडले, होय हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे. हे रामाचं धैर्य, हे बाळासाहेब ठाकरेंचं धैर्य. बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्यानिशी हिंदूंच्या मनातली मरगळ निराशा झटकली गेली. हे धैर्य बाळासाहेबांकडे जे आलं ते प्रभू श्रीरामाकडून आलं. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा श्रीरामाचं वास्तव्य होत आणि हे सगळं शौर्य आमच्याकडे श्रीरामाकडून आलं. धैर्य आणि आत्मविश्वास त्याच्या भाषेत आहे किंवा जगात कधी हार जाणार नाही आणि दिल्लीतील रावणशाही समोर झुकणार नाही. रामकथेचा कुठला संदेश असेल तर तो हाच आहे.